संगमनेर नगरपालिकेनं सन 2015 दोन हजार पंधरापासून दोन हजार एकवीस पर्यंतच्या दिव्यांगांचा थकीत हक्काचा निधी मिळण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बुधवारी अठ्ठावीस जुलैपासून संगमनेर प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू झालं आहे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की संगमनेर नगरपालिकेच्या वतीनं दिव्यांगांना निधी दिला जात असतो मात्र संगमनेर नगर पालिकेने सन 2015 ते सन 2021 पर्यंतचा दिव्यांगांचा थकीत हक्काचा निधी दिला नाहीये कोरोनामुळे सर्व काही थांबला आहे दिव्यांग नागरिकांना त्यांचं पोट भरणं मुश्किल झालंय त्यामुळे त्यांना थकीत पाच टक्के निधी मिळावा यासाठी संगमनेर जनता पक्षाच्या वतीनं बुधवारी अठ्ठावीस जुलैपासून संगमनेर प्रांत कार्यालयाच्या समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय या निवेदनावरती दिव्यांग मोर्चा संगमनेर शहर अध्यक्ष पुरुषोत्तम जोशी दिव्यांग मोर्चा संगमनेर तालुका उपाध्यक्ष विनायक दाभोळकर भाजप शहर अध्यक्ष श्रीराम गणपुरे भाजप शहर उपाध्यक्ष सुनील खरे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष दीपेश ताटकर भाजपा सरचिटणीस जावेद जहागीरदार गुप्ता वैभव लांडगे सीताराम मोहरीकर मुकुंद उपरे राहुल भोईर संतोष पठाडे आनंद बनवेरू कल्पेश वराडे मीना जोशी बाबासाहेब आहेर ओंकार गजेवार श्यामसुंदर जोशी श्रीराम काळे शोभा आहेर आदींच्या से आहेत वतीने अपंग सेलचे आज चक्री उपोषणासाठी संगमनगरपालिकेसमोर नगरपालिकेसमोर बसलेले आहेत त्यांचे अध्यक्ष पुरुषोत्तम जोशी आणि विनायक दाभोळकर आणि त्यांचे सर्व सहकारी मित्रांनो आज समाज आपला या लोकांकडं फार सहानुभूतीपूर्वक पाहतो आपण पाहिलं असेल इतर स्थानिक जे नेते आहेत जे तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून या शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये सत्ता उपभोगत आहे या लोकांची भाषणे ऐकले असतील ना तुम्ही सुसंस्कृत शहर सु आपल्याला संस्कार चांगले झालेले आहेत आता मित्रांना मला एक सांगा यांना ही वेळ यायला पाहिजे का अपंगांना बसण्याची वेळ यायला पाहिजे का चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपयाचे बोगस या शहरामध्ये गटरी आपण पाऊ राहिले बांधतात ना भूमिगत गटरी भूमिगत गटरी असताना सुद्धा पाईप गटरी टाकून त्याच्यामध्ये आणि बिलं काढतात बोगस पद्धतीने ते पैसे ते बोगस ठेकेदारांना आणि टक्केवारीसाठी चाललेलं असतं यांना किती पैसे दे बजेटचे द्यावं लागतात पाच सहा लाख रुपये वर्षाला सात लाख रुपये धारा तुम्ही आठ लाख रुपये धरा दहा लाख रुपये धारा आता नगरपालिका यांना देण्यासाठी पैसे नाही आमच्याकडं माझ्याशी चर्चा करा ना डायलॉग करकोनाची मत असेल तर माझ्याशी बोला मी सांगतो किती पैसे आहे नगरपालिकेमध्ये असं असताना या आपल्या दिवाग बंधूंना उपोषणाला बसावं लागतं हे शर्मेची बाब आहे आणि हे निंदनीय गोष्ट आहे का या लोकांना सहानुभूत सहानुभूतीपूर्वक समाज पाहतो आहे आणि अशा असतानासुद्धा यांना बसण्याची वेळ यावी यांच्याशी बोलायला तयार नाही सकाळपासून कोणी यायला फिरकायला तयार नाही इथं म्हणजे एवढी वाईट अवस्था आहे आपण भाषण ऐकले असतो इतके चांगले भाषणं असतात इतकं भारी वातावरण दाखवतात का काय का आम्ही भारी काम करतो आहे आणि ही वेळ यावी लोकांमध्ये तरी मित्रांनो आपण सर्व संगम शहरवासियांनी या लोकांना पाठिंबा द्यावा अशी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलच्या वतीने साखळी उपस्थ या ठिकाणी संगनमेर तालुक्यातील सर्व दिव्यांग भगिनी या ठिकाणी बसले आहेत आमच्या अनेक मागण्या आहेत पाच टक्के निधी दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीसपर्यंत अजून को अनेक दिव्यांगांना मिळालेला नाही आहे त्याचप्रमाणे करोना काळात लॉकडाऊनमध्ये अनेक दिव्यांगांचे हाल झाले त्यांनाही कोणत्याही प्रकारची या ठिकाणी मदत भेटलेली नाही आहे त्याचप्रमाणे पन्नास टक्के घरपट्टी मापासी तो तोही या ठिकाणी कोणाला ना मिळाला नाही तर या ठिकाणी आम्ही अशा अनेक मा मागण्या मागण्यासाठी या ठिकाणी दिव्यांग बांधव एकत्र बसले आहेत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून हलणार नाही आहे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अपंग सेलच्या वतीने साखळी उपोषण या ठिकाणी चालू आहे या उपोषणाला शिवसेना अपंग साईसेनेच्या वतीने मी जाहीर पाठिंबा जाहीर करतो आणि अपंगाचा निधी जर नगरपालिकेने दिला नाही तर या साखळी उपोषणामध्ये शिवसेना अपंग सुद्धा सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्वरित त्यांनी त्याची दखल घ्यावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याची वेळ जरी आली तर आम्ही अपंग बांधव मागे हटणार नाही आणि आमचा हक्काचा निधी घेतल्याशिवाय नगरपालिकेला झोपू देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र शाविशेख सी चोवीस तास संगमनेर